केंद्र व राज्य सरकार ने मागील काही वर्षात घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात कर्मचारी कृती समितीने एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑक्टोबरला यवतमाळ मध्ये धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज मंगळवारी सरकारी निमसरकारी कृती समिती तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सरकारी निमसरकारी खासगी क्षेत्रातील संघटित असंघटित कर्मचारी बेरोजगार पेन्शन्स व शेतकरी कृती समितीच्या वतीने 29 ऑक्टोबरला संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने अजूनही कृती समितीच्या मागण्यावर निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे आता कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने कंत्राटीकरणाचं धोरण जे आहे ते मागं घ्यावं आणि बेरोजगारांना न्याय द्यावा ही मागणी जोरकसपणे आम्ही याच्यामध्ये मांडणार आहोत. त्यासोबतच जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे नवीन कर्मचाऱ्यांना, ही मागणी सुद्धा आहे. रिक्त पदांची भरती प्रत्येक विभागामध्ये 100% पूर्ण करावी, कारण हा जिल्हा जो आहे हा पेसा अंतर्गतचा जिल्हा आहे. हा जिल्हा जो आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. हा जिल्हा जो आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि या ठिकाणी जर रिक्त पदं राहिली तर जनतेची काम होणार कशी गतीनं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सर्व विभागातील रिक्त पदं जी आहे ती 100% भरावीत, ही मागणी सुद्धा यामध्ये आम्ही घेऊन हा मोर्चा यशस्वी करणार आहोत.